नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वपूर्ण बातमीपत्र कोल्हापूर विधानपरिषदेच्या निवडणुकीत हाताने कमळ तोडले दिल्लीत हायकमांडसोबत खलबत्ते माडिकांची माघार मंत्री सतेज पाटील बिनविरोध पाहूया सविस्तर बातमीपत्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लक्ष लागून राहिलेल्या विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजप काँग्रेस शिवसेना यांच्यात विधानपरिषद निवडणुकीसाठी समझोता एक्सप्रेस धावली आहे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करण्यावर अखेर शुक्रवारी शिक्कामोर्फत झाले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यावेळी प्रमुख उपस्थिती होते त्यानुसार कोल्हापूर विधान परिषदेतील भाजपचे उमेदवार अमल म्हाडिक व डबी उमेदवार शौमिका म्हाडिक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सूचना भाजपच्या कमांडकडून करण्यात आली परिणामी काँग्रेसचे उमेदवार व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोल्हापूर विधानपरिषद निवडणुकीत बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला अखेर कोल्हापूर विधानपरिषदेच्या निवडणुकीत हाताने कमळ तोडले आहे त्यामुळे मंत्री सतेज पाटील बिनविरोध झाले आहेत विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध झाली असली तरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कहीं कुशी कहीं गम अशी परिस्थिती पाहायला मिळाली आहे शानदार न्यूजसाठी जयसिंगपूरहून प्रतिनिधी हुसेन शेख